नमस्कार, मी अक्षता, आपण पाहतात आपला आवाज। आपला आवाजमध्ये आपले स्वागत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दुर्गा टेकडी येथे कायमस्वरूपी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरवण्यात यावी असे निवेदन भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी दिले होते। यावर लवकरात लवकर सेवा पुरवू असे आश्वासन आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवण साळवे यांनी दिले होते। मात्र यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। वैद्यकीय सेवा लवकरात लवकर पुरवल्या गेल्या नाही तर जनआंदोलन उभे करू असे अमित गोरखे यांनी आपला आवाजकडे बोलताना सांगितले। बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। काय सांगाल तुम्ही, पत्र दिलं होतं महानगरपालिकेला दुर्गा टेकडी येथील अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरवण्याबाबत, झाली का त्याची पूर्तता? काय सांगा, पिंपरी चिंचवड शहरातील एक नावाजलेले दैनिकाचे संपादक माननीय कुंदनजी ढाके यांचा दुर्गा टेकडी येथे सकाळी वॉकिंग करत असताना दुर्दैवी मृत्यू झाला हृदयविकाराच्या झटक्याने। आणि याच्या आधी अशा प्रकारे तिथे घडलेले आहेत, जर दर शनिवार रविवार जर आपण आप्पूघर दुर्गा टेकडी येथे पाहिलं तर ॲव्हरेज 2 ते 2500 शहरातील लोक तिथं वॉकिंगला असतात। आणि म्हणूनच आपण 2 महिन्यापूर्वी माननीय आयुक्त त्यावेळेसचे श्रावण हर्डीकर यांना पत्र दिलं होतं आणि त्यांच्याशी डिस्कशनही केलं होतं की तेथे वैद्यकीय सुविधा म्हणजे काय तर ॲम्ब्युलन्स आणि काही एक डॉक्टरची टीम निदान 2 तास आणि शनिवार रविवारची खास करून असावी। त्यावर मला डॉक्टर पवन साळवे यांनी 15/1/2021 रोजी त्यांच्या सहीचं दुर्गा टेकडी येथे कायमस्वरूपी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरवण्याबाबत आम्ही कार्यवाही करत आहोत असं मला पत्र दिलं। आणि आज त्या गोष्टीला बरोबर 1 महिन्यापेक्षा जास्त उलटतो आहे आणि त्या पत्रावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही डॉक्टर पवन साळवे यांनी केलेली नाही। मी त्यांना विनंती करतो आहे की ही अत्यावश्यक सेवा अत्यंत महत्त्वाची आहे आणि आपण ती फक्त दिवसातनं सकाळच्या वेळेस 1 तास मागतो आहे आणि आपण पत्र दिलेलं असतानाही ती वैद्यकीय सेवा आपण पुरवण्यात असमर्थता का दर्शवतो आहे? हा खऱ्या अर्थानं तिथे येणाऱ्या रोजच्या जे वॉकिंगला लोक येतात त्यांच्या जीवितशी खेळण्यासारखं आहे। त्यामुळं आपण ताबडतोब ही वैद्यकीय सेवा ज्या पत्राप्रमाणे आपण ताबडतोब द्यावी ही त्यांना मी विनंती करणार आहे। तुमची पुढची भूमिका काय असेल? पत्राप्रमाणे माननीय डॉक्टर पवन वैद्य यांनी डॉक्टर पवन साळवे यांनी जर कार्यवाही केली नाही तर येणाऱ्या काही काळात दुर्गा टेकडीला जेवढ्या आम्ही मंडळी रोज वॉकिंगला येत असतो ती सर्व मंडळी पवन साळवे यांच्या केबिनमध्ये येऊन आम्ही आंदोलन करू आणि ती लवकरात लवकर आपण त्याबाबत पत्र दिल्याप्रमाणे कार्यवाही करावी अशी त्यांना आग्रहाची मागणी वजा आवाहन आम्ही करत आहोत। अशाच ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आपला आवाजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।